वर्षापासून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे, नागरिकांचं आंदोलन सुरू आहे. आणि आता जालन्यामध्येही या ठिकाणी एक आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलं होतं. सरकारचं म्हणणं आहे की प्रकृती अस्वास्थ्यामुळे आम्ही ते आंदोलन उठवावं असं सांगितलं, परंतु त्या ठिकाणी आंदोलकांनी ऐकलं नाही असं सरकारची भूमिका आहे. पण मला असं वाटतं की ज्या मी माहिती घेतली तर जालन्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांनी शांततामय मार्गाने हे आंदोलन केलं होतं. मग आंदोलन त्या ठिकाणी सुरू असताना या ठिकाणी पोलिसांनी असा लाठीहार करणं हे अन्यायकारक आहे, निषेधार्ह आहे. कुणाच्या सूचनेवरून हा लाठीचार झाला, गृहमंत्रालयाच्या सूचनेवरून झाला का, या संदर्भामध्ये लाठीमार करण्याची एवढी आवश्यकता होती का? एक अमानुष लाठीमार झाल्याचं चित्र दूरचित्रवाणीवरून दिसतं आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो.